वेज पफ में साग ग्रिल वेज सैंडविच साग वेज पफ साग ग्रिल साग वेज यावर्षी गणपतीसाठी आम्ही वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवलेले आहेत. फ्लेवर मोदक आहे, चॉकलेट मोदक आहे, कोकोनट पफ मोदक आहे आणि बेक मोदक देखील आहे. स्पेशालिटीमध्ये बेक मोदकमध्ये हे कोकोनट बिस्किट मोदक हे आहे, चॉकलेट बिस्किट मोदक म्हणजे वर्ण कवच बिस्किटाचा आणि आतून देखील चॉकलेट, ह्याचं पण कवच बिस्किटाचा आणि आतनं खोबरं आहे. तसं मग हे आहे आपलं दरवर्षीप्रमाणे चॉकलेट मोदक, हे फज बेस्ड चॉकलेट मोदक आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील हे बनवलेलं आहे. ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे नवीन इंट्रोडक्शनमध्ये हा चॉकलेट पफ मोदक, ह्याचं कवच खारी पॅटीजचं आहे आणि आतनं जे आतनं फुल चॉकलेट आहे, म्हणजे जेव्हा ग्राहक खातील की त्यांना आतनं चॉकलेटचा फ्लेवर देखील मिळेल. हे आहे कोकोनट पफ मोदक, वरचं कवच खारी पॅटीजचं आणि आतलं सारण जे आहे हे खोबऱ्याचं. मग हे आहे वेज केक मोदक आणि ह्या चॉकलेट, ह्याला चॉकलेट शब्द का दिले, कारण ह्या वेज केकमध्ये चॉकलेटचं लिक्विड आहे जे कस्टमर जेव्हा हे खातील तर त्यांच्या तोंडात चॉकलेट देखील येईल आणि केकचा स्वाद देखील भेटेल. मग गौरी गणपतीच्या देखाव्यासाठी हे चॉकलेटचे उंदीरं बनवले आहेत. ही उंदीर मामा आहेत असं मिरवणूक दाखवता येईल. आणि यावर्षीचं स्पेशालिटी म्हणजे गौरी गणपतीसाठी सजावासाठी हे बनवलं आहे चॉकलेट चंद्रयान. हे पूर्ण हातवळणीचे हँडक्राफ्टेड आहे. हे रॉकेट आहे, ते विक्रम लँडर आहे, हे चॉकलेटचं गणपती आहे हातवळणीचं. हे तर कुठेही साचे वापरले गेलेले नाही, टोटल हाताने बनवलेलं हा देखाव आहे जे ग्राहक आपल्या गौरी गणपतीच्या देखावासमोर घेऊन. काय किमती काय आहे, जसं तुम्ही आता नवीन स्पेशालिटी म्हणजे केक मोदक तयार केलेला आहे, बाकीचे जे काही नवीन नवीन हवे आयटम आहेत, वेज केक मोदक एक नंग 20 रुपयाला आहे. हे कोकोनट पफ मोदक एक नंग 25 रुपयाला आहे. हे चॉकलेट पफ मोदक जे आहे, चॉकलेट पफ मोदक ते एक नंग जो आहे तो 50 रुपयाला आहे. हा चॉकलेट 21 पीसचा आहे, हा 130 रुपयाला आहे चॉकलेट पफ मोदक. मग हे जे आहे कोकोनट पफ कोकोनट बिस्किट मोदक हे 130 रुपयाला आहे, 11 पीस आहे त्याच्यात. आणि हे आहे चॉकलेट बिस्किट मोदक 11 पीस 160 रुपये. आणि आता मला हे नाही आहे दाखवायला, नाही तर उपास बिस्किट मोदक देखील बाजारात आणलेले आहे पण आता आता संपले आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की उपास बिस्किट मोदकमध्ये मैदा पण नाही, साखर पण नाही आणि ते उपासाला देखील चालतील आणि हेल्थलाही देखील चांगले. कुठल्या मोदकाची मागणी जास्त? सर्वात जास्ती चॉकलेट मोदक, त्याच्या मागील बिस्किट मोदक, त्याच्या पाठोपाठ हे चॉकलेट बिस्किट मोदक. ज्याच्यात चॉकलेटचा शब्द आला त्याला सगळ्याला मागणी आली. आणि हे काउंटर जर का तुम्ही बघितले तर काउंटरमध्ये वेगवेगळे फ्लेवरचे मोदक तुम्हाला दिसतील. ब्लूबेरी, गुलकंद, फालुदा मोदक आहे. ह्याची वैशिष्ट्य म्हणजे वरचा जो कवच आहे तो चॉकलेटचा आहे आणि आतनं लिक्विड फ्रूट आहे, फ्रेश फ्रूट. म्हणजे जेव्हा ग्राहक खातील तर त्यांना चॉकलेट पण भेटेल आणि आतनं फ्रेश फ्रूट फिलिंगचा हे पण भेटेल, फ्रूट फ्लेवर. ओके,